नमस्कार, मी अश्विनी उद्धव गोरे, लीडर माता. आज आपला आठवडा किती आहे रे मुलांना? 29. 29. तर आज आपल्याला पहिली कृती काय आपली बरं? आपल्याला काही शब्द दिले ते हा, त्या शब्दांपासून आपल्याला छान अशी एक गोष्ट तयार करायची. ते शब्द काय पहा. 7 पोपट, 2 दिवस, 9 माणसे, 5 वेळा. आता हे 4 शब्द घेऊन आपल्याला छान अशी गोष्ट तयार करायची. तर मी एक गोष्ट सांगते तुम्हाला, आता या शब्दापासून गोष्ट तयार करते. तर पहा, आता आपल्याला काय दिले? 7 पोपट, 2 माणसे, नाही सॉरी 9 माणसे. आता गोष्ट तयार करते मी. ऐका, आता गोष्ट कशी तयार होती आपली. एक गाव असत, त्या गावात खूप सारे पक्षी असतात आणि त्या पक्ष्यांमध्ये सर्वात जास्त असतात ते पोपट असतात आणि त्या गावात शिकारी पण असतात. ते गोष्ट ऐकायची, परत मी तुम्हाला विचारणार आहे. हा, आणि शिकारी राहत असतात. एक दिवस शिकारी काय करतात, ते पोपटाची पिल्ल घेऊन जातात आणि पिल्ल घेऊन गेल्यावर मग त्याच्यातले ते 7 पोपट असतात, त्या पोपटांची पिल्ल शिकारी घेऊन जातात. मग एक दिवस ते शिकारी माहीत होतात, मग पोपट त्यांच्या मागे 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 जातात आणि मग त्यांच्या दारासमोर पिंजरा दिसतो आणि त्या पिंजऱ्यात त्या 7 पोपटांना त्यांचे पिल्ल दिसतात आणि मग ते पोपट तिथं जाऊन रोज ओरडत असतात त्या पिल्लांकडे पाहून. आणि मग ते 9 माणसं जे असतात ते 9 माणसं शिकारी, त्या 9 माणसांना वाटतं हे पोपट काय येतात, ते दिवसातून 5-5 वेळा येतात आपल्याकडे. एक वेळा नाही, 2 वेळा नाही, सलग 5 वेळा येतात आणि सलग 2 दिवस झालं ते आपल्या घरासमोर येऊन ओरडतात. नक्की काय असेल बरं? मग त्या शिकारी असतात ना, ते 9 शिकारी, जे 9 माणसं असतात त्याच्यातले शिकारी, कारण की त्यांनी ते पिल्ल पकडलेले असतात. ते त्यांना असं वाटतं नक्कीच या पिल्ल, या 7 पोपटांची हे छोटे छोटे पिल्ल आहेत. आणि मग ते काय करतात, ते पिल्ल घेतात आणि सोडून देतात. ते पोपट ते पिल्ल घेतात आणि उडून जातात. आवडली का रे गोष्ट? छान आहे ना. आता अशीच गोष्ट आपण शब्द घ्यायचे आणि तयार करायची. छान, टाळ्या वाजवा सगळ्यांनी.